नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील निसर्गरम्य असे वातावरण पाहणार आहोत. माझे मित्र सहकारी कैलास मुटकुळे सर यांनी हा व्हिडिओ शूट करून पाठवलेला आहे. चला तर मग बघूया हिरवागार निसर्ग, शांत सुंदर निसर्गरम्य वातावरण, तालुका जिंतूर, जिल्हा परभणी. खरं तर माणसाला अजून पण निसर्गाचं महत्त्व कळालेलं नाही. सध्याच्या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये, धावपळीच्या जीवनामध्ये मनुष्य हा सर्वत्र पैशाच्या, संपत्तीच्या मागे लागलेला आहे. पण खरं तर या संपत्तीमुळे आणि पैशामुळे माणसाला आजपर्यंत कधीही सुख किंवा समाधान मिळालेलं नाही. तर अशा वेळेस आपल्याला सुख, समाधान, शांती पाहिजे असेल तर आपण कधीतरी निसर्गाच्या सानिध्यात फिरायला गेलं पाहिजे. माझे मित्र सहकारी प्राचार्य कैलास मुटकळे सर हे असेच विविध ठिकाणी निसर्गाच्या सानिध्यात फिरत असतात. त्यांना त्याची खूप आवड आहे. त्यांनी हा व्हिडिओ शूट करून पाठवल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आणि खरं तर तुम्ही कितीही संपत्ती मिळवली, कितीही पैसा मिळाला तरी ते संगोपन जास्त जणांचं होणार नाही. पण तुम्ही निसर्गाचं जर का संगोपन केलं, त्याचं जतन केलं तर त्याचा आनंद इथून पुढील सर्व पिढ्यांना घेता येईल. खरं तर मानसिक सुख समाधान मिळण्यासाठी कुठल्याही मेडिसिनची गरज नसते, तर गरज असते निसर्गाच्या सानिध्यात फिरण्याची, निसर्गाचं संगोपन करण्याची, जेणेकरून तुम्हालाच नाही तर तुमच्या सर्वांना, परिवारांना, मित्रांना त्या निसर्गाचा आनंद घेता येईल आणि एक सुखमय जीवन जगता येईल. धन्यवाद. Thank you.
पाहून मी शेवटी एकच म्हणेल, निसर्ग ही देवानं दिलेला आपल्याला सुंदर असा दान आहे. त्याचं संगोपन जतन करणं हे माणसाचं आद्य कर्तव्य आहे. नाहीतर असं व्हायला नको की पैसा कमवण्याच्या मागे आपण आयुष्य कधी जगलोच नाही. त्यामुळं निसर्गाचं संगोपन करा, त्याचं जतन करा आणि त्याच्या सानिध्यात मस्त आनंदी जीवन जगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.